सोलापूर महानगरपालिकेतील भाजप शिवसेनेचे सातही विशेष समित्यांमध्ये सभापती बिनविरोध निवडून येतील असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी व्यक्त केला. सोलापूर महानगरपालिकेच्या 7 विशेष समिती सभापतींची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 21 मे रोजी सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या विविध 7 विशेष समितींच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया 20 मे रोजीपासून सुरू होत आहे. महापालिकेच्या स्थापत्य समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकीय सहाय्य समिती, मंडया आणि उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती या विशेष 7 समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. 20 मे रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र पालिकेचे नगर सचिव यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहेत. तदनंतर 21 मे रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात निवडणूक होणार आहे. किंचितसा बदल करत भाजप शिवसेनेचे 7ही विशेष समिती सभापती बिनविरोध निवडून देतील असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या 7 विशेष समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये संपन्न होणार आहे. या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची सर्व नेते मंडळींची एक समन्वयाची बैठक झाली. या बैठकीमध्ये समन्वयाचं सूत्र ठरलेलं आहे आणि युतीचे 7ही सभापती बिनविरोध निवडून येतील असा विश्वास मला फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामध्ये काही थोडंसं किरकोळ फेरबदल होणार आहेत ते करून उद्यापर्यंत या गोष्टी जाहीर होतात. ही समिती प्रशासनाकडे प्रलंबित असलेले विषय आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समिती सदस्याच्या निवडी देखील होतील आणि आगामी काळामध्ये स्थायी समितीचा सभापती देखील भारतीय जनता पार्टीचा. माननीय सहकार मंत्री, पालकमंत्री, माननीय जिल्हा प्रमुख महेशजी कोठे आणि आमच्या प्रदेशाचे पदाधिकारी यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये या विषया संदर्भामध्ये बैठक झालेली होती. एक फॉर्म्युला ठरलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं किंचित फेरबदल होणार आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचे 7ही सभापती बिनविरोध निवडून येतील. भाजपा आणि शिवसेना म्हणलं तर ताट आणि वाटीतर काय, वाटीत काय आणि ताटात काय, दोन काय तीन काय, आम्ही समन्वयामध्ये यातून मार्ग. भाजप शिवसेनेची युती असून सोलापूर महानगरपालिकेतील 7 विशेष समिती सभापतीसाठी सामोपचारानं तोडगा काढण्यात येणार असून सर्वांना न्याय मिळेल अशी माहिती पालिकेचे सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेमध्ये विशेष 7 समितीची निवड होणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती लोकसभेमध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मालक सुभाषबापू देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोटेसाहेब आणि त्यांचे आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती त्या ठिकाणी ठरलेले आहे. जे महानगरपालिकेमध्ये कुठलेही पद राहते, कुठलीही निवड राहते, त्या निवडीमध्ये प्रत्येक वर्षी एक एक पद शिवसेनेला देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. कुठल्या वर्षी द्यायचं आम्हाला कोणी सांगितले नसल्यामुळं आम्ही प्रदेशाकडे नावं पाठवलेले आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा झालेली आहे आणि ह्यापुढे जे समिती आहे ते प्रदेश पातळीवरून आल्या आम्ही त्या ठिकाणी नावं कळवणार आहोत आणि आता नावं कळवलेले आहेत. माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांनासुद्धा जे समिती आम्हाला देण्यात येणार आहे त्या समितीची सगळी यादी त्यांना दिलेली आहे, शहर अध्यक्षांना दिलेली आहे आणि ते प्रदेश पातळीवरनं जे नावं येईल त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील या विशेष समितीमध्ये कामगार व समाज कल्याण समितीमध्ये भाजपा 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, MAKAP 1 अशी निवड करण्यात आली आहे. तर महिला व बालकल्याण समिती भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, BASAPA 1 असे सदस्य असणार आहेत. तर आरोग्य समितीमध्ये भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 अशी सदस्य संख्या असणार आहे. तर शहर सुधारणा समितीमध्ये भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, BASAP 1 तसंच मंडया व उद्यान समिती भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर विधी समितीमध्ये भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1,
MIM 1, बसपा 1, स्थापत्य समितीमध्ये भाजप 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, MIM 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 असं सर्वपक्षीय बलाबल असणार आहे.